मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परुषांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. म्हणून परुषांनीही त्याला विचारले की त्याला दृष्टी कशी आली. त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला, तुम्ही धुवून टाकल्यावर मला दिसू लागले. हा माणूस देवापासून असूच शकत नाही, कारण तो शब्बात पाळत नाही. पापी माणूस अशी अद्भुते कशी करू शकतो? यावरून त्यांच्यात फूट पडली. त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस? तो संदेष्ट आहे. तरीही त्या दृष्टी मिळालेल्या माणसाच्या आई वडिलांना बोलावून विचारपूस करीपर्यंत यहुदी अधिकाऱ्यांनी हे खरे मानले नाही की तो पूर्वी आंधळा होता आणि आता डोळस झाला आहे. हा तुमचा मुलगा आहे का? तुम्ही म्हणता की तो आंधळा जन्मला, मग आता त्याला दृष्टी कशी आली? हा आमचा मुलगा आहे आणि तो आंधळा जन्मला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हाला ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हाला ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तोच स्वतःविषयी सांगेल. त्याच्या आई वडिलांना यहुद्यांची भीती होती म्हणून ते असं म्हणाले, कारण येशू ख्रिस्त आहे असा कोणी विश्वास ठेवला तर त्याला सभा बहिष्कृत करावे असे यहुद्यांनी आधीच ठरवले होते. त्यामुळे त्याचे आई बाप म्हणाले, त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, त्याला विचारा. मग जो माणूस पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावले. देवासमोर शब्द देखे तू खरं सांगशील, तुला दृष्टी देणारा पापी आहे हे आम्ही जाणतो. तो पापी आहे की नाही हे मला ठाऊक नाही, पण एक गोष्ट खरी आहे की मी पूर्वी आंधळा होतो पण आता डोळस आहे. त्याने तुला काय केलं? त्याने तुझे डोळे कसे उघडले? आत्ताच मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही, पुन्हा ऐकण्याची इच्छा का धरता? तुम्हालाही त्याचे शिष्य व्हायचे आहे का? ते त्याचा अपमान करून म्हणाले, तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशेचे शिष्य आहोत, देव मोशे बरोबर बोलला आहे हे आम्हाला ठाऊक आहे, पण हा कुठला आहे हे आम्हाला ठाऊक नाहीये. हेच तर मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हेच तुम्हाला ठाऊक नाही, पण त्यानेच माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचं ऐकत नाही, तर जो देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नाही. हा माणूस देवापासून नसता तर याने काही केलं नसतं. तू पूर्णपणे पापात जन्मलास आणि आता आम्हाला शिकवतोस काय? मग त्यांनी त्याला बाहेर घालविले. त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले आणि त्याला तो सापडल्यावर तो त्याला म्हणाला, तू माणसाच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? मला सांगा तो कोण आहे म्हणजे मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. तू त्याला पाहिले आहेस आणि जो तुझ्याबरोबर आता बोलतोय तो तोच आहे. मी विश्वास ठेवतो. आणि त्याने येशूला नमन केले. मी न्याय करण्यासाठी जगात आलो आहे, यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसतं त्यांनी आंधळं व्हावं. परुषांपैकी जे त्याच्या जवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला विचारले, आम्ही ही आंधळे आहोत का? तुम्ही आंधळे असता तर तुम्ही दोषी नसता, पण आता तुम्ही म्हणता की आम्हाला दिसतं म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.